मराठा समाजाच्या आरक्षणाला जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे, पण मनोज जरांग यांच्या ओबीसी आरक्षणाच्या आग्रहाने हा पाठिंबा कमी होत असल्याचं समोर येत आहे। कारण आधीपासूनच मराठा समाजाचा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला मात्र विरोध दर्शवलाय। पाहूयात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही नाही, देता येणारही नाही, आणि ती मागणी माझ्या अंदाजाने मराठा समाजाने करूही नाही। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरचं हे रोखठोक मत, मनोज जरांगे यांचं उपोषण, लाठीचार्ज आणि त्यानंतर सुरू झालेल्या सभांचा धडाका, यामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची चिन्ह आहेत। ओबीसींच्या प्रचंड विरोधानंतर सुद्धा मनोज जरांगे ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत। जरांगे यांच्या याच भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एका खास मुलाखतीत आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी मराठ्यांची ओबीसी आरक्षणाची मागणी अयोग्य असल्याचं मत नोंदवलं। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही नाही, देता येणारही नाही, आणि ती मागणी माझ्या अंदाजाने मराठा समाजाने करूही नाही। याचं कारण असं आहे की हे एक्झामिन होऊन गेलेलं आहे, आणि जे एक्झामिन होऊन गेलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार नाही। खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराठीतल्या उपोषणाच्या दरम्यान त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला, पण त्यानंतर जरांगे यांच्या मागणीत बराच बदल झाला। आधी केवळ मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या जरांगे यांनी आता सरसकट मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचाच आग्रह धरलाय। त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनाही आता त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडावी लागली आहे। जरांगे यांच्या मागणीला त्यांनी विरोध दर्शवलाय, पण यानंतरही जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं दिसत आहे। आंबेडकर असं म्हणाले की सरसकट आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही, त्याची मागणी करू नये, कारण की जाती प्रमाणपत्रावर जात असा उल्लेख येणार नाही, सरसकटच होईल। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असलेल्या जरांगे यांच्या बदलत्या भूमिकांनी त्यांना मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याचं दिसतंय। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कायदेतज्ञ या नात्यानं मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला लाल झेंडा दाखवलाय, त्यामुळे खरंच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात कायदेशीर पेच निर्माण होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।